हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे गोकुळाष्टमी आणि श्रावणी सोमवार. तर इथं आम्ही थोडंसं आज गेल्या वर्षी जसं केलेलं तसंच आता डेकोरेशन आणि करणार आहे. सो इथं आज आता आम्ही आणले पाईप्स आणि हे नकली काय नकली झाड आहे, ग्रीन नकली पान आहे आणि थोडं पाईप. आणि इथं दीदीने रांगोळी काढली. सो इथं आम्ही ठेवणार आहे आणि श्रावणी सोमवार आहे त्याच्यामुळं इथं पूजा पण मांडलेली आहे, मांडते आणि इथं दिदीने रांगोळी काढली. सो आता आम्ही डेकोरेशन करतोय, तुम्हाला पण दाखवतो कसं करणार आहे डेकोरेशन. सो बघा आम्ही असं रेडी करेल आहे, थोडंसं असं दिसणार आहे आणि इथून पूर्ण असं बांधून घेतलं आहे. सो आता अजून थोडी फुलं आहेत ती लावणार, त्यानंतर तुम्हाला दाखवतो परत एकदा. सो आता पूर्ण डेकोरेशन करून झालेलं आहे आणि असं दिसतंय पूर्ण. आम्ही इथं साईडला फुलांनी पाठवून लायटिंग केलेली आहे आणि आता तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की कसं दिसतंय डेकोरेशन. आता इथं आम्ही पाळणा पण आणलेला आहे आणि हा इथं आता गेल्या वर्षीचाच आहे आणि हे तेच गेल्या वर्षीचे कपडे आहेत तेच आहेत आणि मी काय नाही आणि फक्त हेच आहे. तर आता हे सगळं असं ह्याच्यामध्ये येतं, सगळं वेगळं वेगळं असतं, हे पाळणा स्टँड हे सगळं वेगळं वेगळं असतं आणि इथं आता मांडणं. इथं सगळे तयारी करतायत एकदम, पाळणा पण सजवलेला आहे मस्त पैकी आणि इथं आता हे सुरू आहे डेकोरेशन. अजून थोडस पूर्णपैकी असं सजवली आहे. तर आता आम्ही सगळे इथं आता रेडी झालेलो आहे आणि आता इथं 12 वाजायला अजून 10-15 मिनिट आहेत. सो सगळे आता आम्ही रेडी झालो आणि आता मम्मी ते तिथे उपवास सोडत आहेत श्रावणाचा, मस्त पाणी पिऊन उपवास सोडत आहे, त्यानंतर मग नंतर सोडून उपवास. आता बुक तर लय लागले पण काय करणार, थांबायला तर लागेल थोडं. तो आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला पूजा करतानाच भेट. इथं सगळं आता पूजेचं असं साहित्य ठेवलेलं आहे. इथे सगळं आहे कृष्णजींची कपडे प्रसादी सगळं नैवेद्य आहे. तर आता दीदी इथं पूजा करते माझी, तिने सुरुवात केली आहे पूजेला.
हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की, हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की, हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की, हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की। हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की, हाती घोडा पालखी जय। आता सगळ्यांची पायाबीय पडून झाले आहेत आणि आता आम्ही आरतीला सुरुवात करू आणि त्यानंतर मग भूक लागली, आता जेवण आणि मग झोपणार आहे नीट। सो आता इथे आजची पाया पडते, त्यानंतर मग आता आम्ही आरती करून मग नैवेद्य दाखवून जेवण झोपतो। जय कन्हैया तर आताच आरती करून झाले आणि तर दीदी आता नैवेद्य देते देवांना। आणि ज्यांनी पण आता आमच्या घरात फक्त दीदीने आणि मम्मीनेच घेतलेला उपवास, तर त्या जो घेत त्या तिघे आता सोडतील आणि त्यानंतर आम्ही झोपू। तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। हां, आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आम्हाला, असेच ब्लॉग आता येत राहतील। पण सध्या माझे 10 आहे, सो ब्लॉग्स थोडेफारच येतील। आणि अजून काय सण असेल पुढं, उद्या काय असेल, उद्या बिल्डिंगमध्ये काय केलं आम्ही, तर उद्या तुम्हाला सांगू। आणि गणपतीचे मग आम्ही जे डेकोरेशन बोलते त्याचं पण तुम्हाला आम्ही दाखवू, त्याचे शॉर्ट्स असेल किंवा ब्लॉग असेल ते सांगता नाहीत। सो आणि गणपतीमध्ये आमच्या बिल्डिंगमध्ये खूप सारे प्रोग्राम असतात, त्याच्याबद्दल पण तुम्हाला आम्ही ब्लॉग्स दाखवेल। सो असेच माझ्यासोबत कंटिन्यू किंवा कनेक्टेड राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी भेटतो मला अशाच ब्लॉगमध्ये, लाईक शेअर करा आणि मी भेटतो मला अशाच ब्लॉगमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय, बोलू राहतो।